पुण्यात ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बुलडोजर चालवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आताच काही वेळापूर्वी आपण बघितलं, पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, हे आंदोलन करतायत. पुण्यातील पब्सवर कारवाई करण्यात येत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे. आणि त्यातच आता ही मोठी बातमी समोर आलेली आहे, पुण्यामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत. पुण्यातील अनेक पब आणि बारमधील ड्रग्ज सेवन करणारे व्हिडिओ समोर येत आहेत. आणि या व्हिडिओ नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि त्यांनी पुण्यातील ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवण्याचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हे कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. एकीकडे पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी ही सरकारला प्रश्न विचारते, कारवाई कधी होणार, पबवर कारवाई कधी होणार, यावर तोडक कारवाई कधी होणार. आणि तिकडेच आता दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातले आदेश दिले. तर या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी अशोक मोराळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अशोक, पुण्यामध्ये ड्रग्ज तस्करीचं प्रमाण, ड्रग्ज सेवनचं प्रमाण वाढताना दिसतंय, अनेक व्हिडिओ समोर येत आहेत आणि त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऍक्शन मोडवर आलेले आहेत, ड्रग्ज विकणाऱ्या पब्सवर कारवाईचे आदेश दिले. खर तर मागील दोन दिवसांमध्ये पुण्यातील पब्समध्ये जे ड्रग्ज सेवन करत असल्याचे कथित दोन व्हिडिओ समोर आले आणि त्या व्हिडिओचे संपूर्ण पडसाद राज्यामध्ये उमटले. आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या संदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर जे अनधिकृत पब आहेत त्यांचं जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यासाठी त्याच्यावरती बुलडोजर चालवा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमितेश कुमार यांना दिलेले आहेत. प्राची, अशोक, ही जी कारवाई आहे ती कधीपासून सुरू करण्यात येईल या संदर्भातली काही माहिती मिळतीये का? सध्या तर एकंदर अद्याप पोलिसांकडून अधिकृत असं काही सांगण्यात आलेलं नाही, मात्र जे पब्स आहेत त्यांची यादी पोलिसांनी बनवलेली आहे आणि त्याचं काम सुरू त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महापालिका प्रशासन असेल, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क असेल, या सर्व तिन्ही विभागाची एकत्र मदत घेऊन या संपूर्ण पबवरती कारवाई करण्यात येणार आहे. खरं तर पुण्यामध्ये जे पोर्शे कार प्रकरण घडलं त्यानंतरच ह्या पबचा विषय हा पुण्यामध्ये ऐरणीवर आला, कारण की ते रात्री उशिरापर्यंत पब सुरू होते आणि जे अल्पवयीन मुलं होती त्या पबमध्ये दारू पिलेली, त्यांच्याकडे हा अपघात घडला आणि त्यानंतर या पब्स मध्ये जी अवैधपणे दारू विक्री करणे केली जात होती त्याचा मुद्दा समोर आला आणि त्यानंतर अनेक पब वरती महापालिकेनं हातोडा टाकला, मोठी कारवाई केली, त्यांचं बांधकाम तोडलं. आणि त्यानंतर आता पुण्यातील जे फर्ग्युसन रस्ता आहे जिथं राज्यभरातील संपूर्ण विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि त्याच परिसरामधील एका पब्स मध्ये रात्री पहाटेपर्यंत एक पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या पार्टीमध्ये ड्रग घेतल्याचं दिसून आलं आणि त्याचे व्हिडिओ समाज माध्यमावरती व्हायरल झाले आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये उमटले, राजकीय लोकांकडून आरोप प्रत्यारोपाच्या. अशोकजी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा, तुमच्याकडनं अशाच अपडेट घ्यायचे आहेत. आपले प्रतिनिधी धनंजय दळवी हे आता सध्या पुण्यामध्ये आहेत, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. धनंजय, एका बाजूला पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आंदोलन करताय, कारवाई कधी होणार अशी मागणी करताय, प्रश्न विचारताय आणि दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पबमध्ये ड्रग्ज विकले जात आहेत त्यांच्यावर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तर आपण घोषणाबाजी ऐकू शकतोय, पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत. 50 खोके एकदम ओके अशा घोषणाबाजी केली जाते. पालकमंत्री असतील तसंच पुण्याचे खासदार, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना सवाल केले जात आहेत. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी फरार आहेत आणि त्यांना कधी पकडला जाईल असा सवालही केला जातोय. तसंच राज्य उत्पादन शुल्क मंत्री पुण्यातील पब्सवर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांच्याकडून विचारण्यात आलेला होता. आणि आता त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे बुलडोजर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये आता लवकरच ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवले जाणार आहेत, हे पब पाडले जाणार आहेत. हे दोन दृश्य आपण बघतोय, गेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यातील पबमधील ड्रग्ज सेवनाचे अनेक व्हिडिओ समोर आलेले होते आणि या व्हिडिओनंतर आता राज्य सरकार हे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं हे आदेश देण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे पुण्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ही आंदोलन करते, राज्य सरकारला सवाल केले जात आहेत, त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली जाते. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये
अनेक राजकीय नेत्यांची नावं समोर येण्याची सरकारला भीती वाटतीये आणि तीच नावं दाबण्यासाठी हे इतर प्रकरणं समोर आणली जात आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीये असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही वेळापूर्वीच करण्यात आलेला होता. तर दुसरीकडे पुण्यामध्ये लवकरच बुलडोझर कारवाई केली जाणार आहे. ज्या त्यांच्यावर तोडक कारवाईचे आदेश देण्यात आलेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये गुन्हेगारीचंही प्रमाण वाढताना दिसते, त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत आणि यानंतर राज्यातील विरोधी पक्ष नेते ही आपण दोन दृश्य बघतोय. कालच हा नवा व्हिडिओ समोर आलेला होता, पुण्यातील एका पब मधला हा व्हिडिओ आहे. तर याबाबत बोलण्यासाठी काँग्रेसचे नेते जे आहेत आमदार आहेत रवींद्र धंगेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, पुण्यामध्ये एका बाजूला शरद पवारांची राष्ट्रवादी आंदोलन करते आणि आता एकनाथ शिंदे यांनी बुलडोझर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ज्या पबमध्ये ही ड्रग्स सेवन केल्या जात आहे तिथे बुलडोझर चालवला जाणार आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? त्याच्यामध्ये ज्या बारला लायसन दिले ते 100-150 स्क्वेअर फूटचं असतं. पुण्यातले सगळे बार हे 5-5, 6-6 हजार स्क्वेअर फूटचे आहेत आणि ह्याच्याकडं राज्य उत्पादन शुक्लाच्या लोकांचं लक्ष नाही, कारण हप्ता त्यांच्या घरापर्यंत पोहोचतो. ही वस्तुस्थिती खरी आणि 2 दिवसांनी अधिवेशनचा धसका घेऊन त्यांनी हा आदेश दिलाय. तर आज किती करणार कारवाई ही आपल्याला कळलं पाहिजे, महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या पीएमआरडीच्या हद्दीमध्ये सौंदर्याने नटलेल्या गावांमध्ये पब आणि पब संस्कृती ही प्रचंड प्रमाणात फोफवली, मग भोगाव असेल, तुमचं वडगाव शेती असेल, कोथरूड असेल आणि पुणे शहरामध्ये आणि पुण्याच्या उपनगरामध्ये ही वस्तुस्थिती पब आणि मॉलमध्येच आहे का? तर अजिबात नाही. ही गल्ली बोळामध्ये, गावांमध्ये, शहरांमध्ये, झोपडपट्टीमध्ये सर्रास अंमली पदार्थ मिळले जातात. ज्या त्या अंमली पदार्थाचं ज्या ज्या स्टेज आहेत, मग श्रीमंताची असेल तर पबमध्ये जातील, त्याच्या मध्यमध्ये असेल तर मग ती झोपडपट्टीत असेल. गुटखा, दारू, चरस हे सर्रास मिळतात आणि ही हे फक्त आता इतकं प्रकरण वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांना जाग आली. पण खरं तर हे वर्षानुवर्षे चालू आहे. गेली वर्षभर सभागृहात मी ह्या गोष्टी सगळ्या बोललेलो आहे आणि सभागृहात याच्यावर भाषण केली. रवींद्रजी, मी काही वेळासाठी फक्त तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत भाजप खासदार मेधा कुलकर्णी देखील जोडल्या गेलेल्या आहेत. मेधाजी, रवींद्र धंगेकर असा आरोप करतायत की अधिवेशन तोंडावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता सरकारनं हे आदेश दिलेले आहेत, सरकारला जाग आलेली आहे. मला असं वाटतं की आरोप दुर्दैवी आहे, कारण की त्यांनी जर काटा म्हटलं असेल की वर्षानुवर्ष चालू आहे तर म्हणजे मग महाविकास आघाडीच्या काळामध्ये नव्हतं का? मला मुळातच इथे कुठल्या पक्षाचा विषय नाही करायचा आहे. धंगेकरही आमचे बंधू आहेत आणि सगळ्यांनी मिळून चांगलं काम हे पुण्यासाठी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला ज्यांना ज्यांना हे जाणवेल त्यांनी त्या त्या वेळामध्ये, सरकार कोणाचंही असलं, मंत्री कोणाचेही असले तरी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना जे जे अवैध जाणवतं त्यांनी ते सांगितलं पाहिजे. आपलं पुण्यावर प्रेम आहे आणि तरुणाईला वाईट वळण लागू नये, पुण्याची संस्कृती बिघडू नये यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विषयांतर करणं किंवा राजकारण या विषयामध्ये करणं यापेक्षा पुणे सुरक्षित कसं राहील, तरुणांसाठी, महिलांसाठी पुणे चांगलं कसं राहील आणि कुठल्याही प्रकारे पुण्याला, प्रतिमेला त्याचा डाग येणार नाही, प्रतिमा मलिन होणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मेधाजी, तुमचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये कोणतेही राजकीय आरोप प्रत्यारोप करायला नको. आता पावसाळी, आता अधिवेशन सुरू झालेलं आहे, विशेष अधिवेशन सुरू झालेलं आहे. अधिवेशनामध्ये तुम्ही हा मुद्दा, कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय, त्यामुळे विरोधक असे आरोप करतात की कुठेतरी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे संपूर्ण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही अधिवेशनामध्ये मांडणार आहात का? नुसतं विद्याभवन इंग्लिश आहे, मी तुझ्या परवा विद्याभवन म्हणतोय, मी भारतीय विद्याभवन टाकतो. हॅलो, याच्यामध्ये मेधाताई, मी सभागृहात काम केलं एकत्र, मी कुठल्याही परिस्थितीत राजकारण करत नाही याच्यामध्ये त्यांनाही माहिती आहे आणि ते केंद्रातले आता राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी हा जर प्रश्न जर केंद्रामध्ये आणि संसदेत जर उचलला तर मी पुणेकर म्हणून त्यांचा अभिमान मला आज उदय याच्यापूर्वी होता
कारण आम्ही एकत्र काम केलंय आणि याच्यामध्ये मी बोलताना माझं पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे. पक्ष विरहित राजकारण करणारा मी कार्यकर्ता आहे आणि वर्षभर मी सातत्याने बोलतोय हे ते बघतायत. आणि हे बघत असताना सुद्धा मी कधी राजकारणात बोलत नाही. वर्षानुवर्ष आमची पिढी बर्बाद होते. सरकार कोणाचं का असणार ह्याच्या पलीकडे मी पुणेकर आहे आणि पुण्यासाठी आम्ही काम करत आणि मेधाताई पुण्यासाठी काम करतात. पण त्यांना ही सिस्टीम सगळी माहिती आहे. त्यांनी स्वतः दिलेले किती अर्जावर महानगरपालिकेने नोंद घेतली किंवा त्यांनी केलेल्या तक्रारीवर किती महानगरपालिकेने त्यांचे आदेश पाळले हा एक महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे ते जे काय बोलत असेल तर ते त्यांचा मी आदरच करतो कारण ती आमची बहीण आहे. आणि हे राजकारण म्हणून नाही बोलत मी तर त्यांच्या सरकारमध्ये त्यांना किती विचारलं जातं किंवा ती खासदार त्यांनी किती आता तक्रारी केल्या 2 महिन्यामध्ये आणि किती त्या क्लिअर झाल्या हा महत्वाचा भाग आहे. पण तो विषय आमच्या दोघांच्या बाजूला राहू द्या. पण माझं पुणे सुरक्षित राहिलं पाहिजे आणि माझ्या पुण्यासाठी मला काम करावं लागेल. कारण मेधाताई आणि मी एकाच कुटुंबातील शेवटी आमची मुलं बाळ त्यांची मुलं बाळ आम्ही एकच आहोत. आणि हा पुण्याचा प्रश्न आहे, हा काय राजकारणाचा प्रश्न नाही. मेधाजी तुम्ही ऐकताय रवींद्र धंगेकरांचं असं म्हणणं आहे, त्यांच्याशी मागणी आहे की तुम्ही खासदार आहात, तुम्ही संसदेमध्ये हा विषय मांडावा. तर तुम्ही कधी हा संसदेमध्ये हा विषय मांडाल? हा विषय महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्राच्या नेत्यांकडे सुद्धा मी मांडलेला आहे आणि संसदेमध्ये मांडायचा प्रयत्न करीन. परंतु संसदेमध्ये देशाच्या राजकारणाशी संबंधित किंवा देशाच्या इतर महत्वाच्या मुद्द्यांशी संबंधित मुद्दे मांडले जातात. पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी काही मागण्या सुद्धा आपल्या असू शकतात, तसाही प्रयत्न हा केला जाईल संसदेच्या अधिवेशनामध्ये मांडण्याचा. परंतु महाराष्ट्राचाही म्हणजे मेधाजी तुम्हाला असं म्हणायचंय की हा विषय राज्यापुरता आहे तर हा विषय राज्याच्या रवींद्रजी त्यांना पूर्ण करू द्या, फक्त एक मिनिट करू द्या, मला पूर्ण करू द्या रवींद्रदा. तर आपण मी देवेंद्रजींना सुद्धा म्हणाले आहे की माझं पत्र दिलेलं आहे मी की या संदर्भामध्ये एक एकत्रित बैठक घ्यावी जेणेकरून पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी आणि एक्साईज डिपार्टमेंट या सगळ्यांशी एकत्रित बैठक, आढावा बैठक आणि सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, असं नाही की फक्त सत्ताधारी पक्षाचे, तर आपण एकत्रित बैठक घेऊ. मला ताईंच्यामध्ये मी बोलतो. हॅलो, ताईंच्या हॅलो बोला बोला रवींद्रजी बोला. ताईंच्या हे लक्षात येत नाही की हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही. गुजरातच्या बंदरावर रोज छापे टाकून आठवड्याला आपल्याला बातमी येते की लाखो रुपयाचा अंमली पदार्थ करोडो रुपयाचा पकडला जातो. हा काय पुण्याचा महाराष्ट्राचा प्रश्न नाही, हा देशाचा प्रश्न. हे ताईंच्या लक्षात आलं का नाही हे मला माहीत नाही, पण ताईंनी हा देशाचा प्रश्न म्हणून संसदेत मांडला पाहिजे आणि पुणे हे देशामध्ये येतं हे त्यांच्या लक्षात आलं नसेल. पण देशामध्ये हा परिस्थिती आहे, ह्याच्यामध्ये कडक कायदे केले पाहिजे. केंद्राच्या आता आखत्यातला हा विषय आहे आणि हा काय पुन्हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही. गुजरात असेल, पंजाब असेल, आपण बघतोय याच्यामध्ये हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. तर ताईंना माझी विनंती की केंद्र तुम्ही महानगरपालिकेमध्ये जसं बोलत होता, मांडण्यासारखे भरपूर प्रश्न आहेत. बांगलादेशी नागरिक ज्या वेळेला पश्चिम बंगालमध्ये पुण्यामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढतंय त्याच्यावरून आपण ही चर्चा करतोय. तुमचं असं म्हणणं आहे की हा मुद्दा महाराष्ट्रापुरता आहे, पण हा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तो देशाच्या संसदेतही मांडला जावा अशीच धंगेकरांची इच्छा आहे. त्यामुळे धन्यवाद रवींद्रजी आणि मेधाजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.